त्यांच्या लोकांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि कारवाई करा. हे अपयश सगळ्यात आधी नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहाचं आहे. त्यांनी अशा प्रकारचं माफिया राज या महाराष्ट्रावर लादलं आहे. हा सूड आहे महाराष्ट्रावर. हे अपयश या राज्यावर लादलेल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्याचं आहे आणि हे अपयश या राज्याच्या गृहमंत्र्याचं म्हणजे देवेंद्र फडणवीसचं आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे या राज्याचे गुन्हेगार आहेत, अपराधी आहेत. लक्षात घ्या, ज्या प्रकारचं शासन त्याने आमच्या माथी लादलेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात गावागावात रक्ताचे सडे पडत आहेत. लुटमार, दरोडे, अपहरण, बलात्कार, हत्या हे वाढलेलं आहे. काय करतायत मोदी आणि शहा? त्यांनी हे सरकार लादलं आहे ना आमच्यावर, त्यांची जबाबदारी नाही का? या मुख्यमंत्र्यांना ताबडतोब काढून इथे राष्ट्रपती शासन इथे लावलं पाहिजे. सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लावा. तुमच्यात हिंमत असेल तर रोज इथे आम्हाला गुन्हेगारीशी सामना करावा लागतो या महाराष्ट्र आणि मुंबई. हे तुमचे आमदार, तुमचे खासदार पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना धमक्या देत आहेत, पोलिसांना जाऊन अरेरावी करतायत. याला कायद्याचं राज्य म्हणतात का? याचं कारण असं आहे, हे गुंड आणि बदमाश वर्षा बंगल्यावर, मंत्रालयात, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी, ठाण्यात, सर्वत्र गुंडांबरोबर मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी, त्यांचे बाळराजे हे रोज चाय पे चर्चा करतायत आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये, त्यांच्या गटामध्ये, त्यांच्या गँगमध्ये सामील करून घेतलं जात आहे फक्त आमच्याशी लढण्यासाठी. नाही, मी ते म्हणतोय ना, त्यांना पडलेलंच नाही काही महाराष्ट्राशी. मुख्यमंत्र्यांचा कोणतरी म्हटलं, आज वाढदिवस आहे का? आज वाढदिवस आहे म्हणजे आज तिथे अजून 100 एक गुंड येतील. हा, देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेलेले कशा करता? नवीन सुपारी घ्यायला महाराष्ट्रात खून करण्याची कश काय? एकदाच तरी एका शब्दानं तरी ते बोलले आहेत काय या राज्याचा कायदा?